हॅलो फ्रेंड्स, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे इलॅस्टिसिटी. तर इलॅस्टिसिटी म्हणजे काय? स्थितिस्थापकत्व. म्हणजेच काय की समजा जर आपण एखाद्या वस्तूला एक्सटर्नली फोर्स अप्लाय केला तर त्याचे शेप, त्याच्या साईजमध्ये चेंजेस होतो. आणि जर तो फोर्स काढून घेतला तर त्याची साईज पहिल्यासारखी होते, त्याला आपण म्हणतो इलॅस्टिसिटी. आणि प्लास्टिसिटी म्हणजे काय की एखाद्या वस्तूला आपण जर फोर्स दिला एक्सटर्नली, त्याचा साईज शेप चेंज होतो, आणि फोर्स काढून टाकल्यावर जी चेंज झाली तीच साईज राहते, पहिल्यासारखी होणार नाही, ओरिजिनल शेपमध्ये येणार नाही. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये इलॅस्टिसिटीबद्दल शिकणार आहोत. तर इलॅस्टिसिटीमध्ये मेन आपला असतो फोर्स. आपण जो फोर्स अप्लाय करतो तो, तर फोर्स आपला डिपेंड असतो मासवर आणि त्याच्या ॲक्सिलरेशन. म्हणजे फोर्सचा आपला फॉर्म्युला आहे मास इंटू ॲक्सिलरेशन. ह्या फॉर्म्युलाने मास इंटू ॲक्सिलरेशन, ह्या फॉर्म्युलाने आपण किती अमाऊंटचा फोर्स दिला आहे तो आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आता फोर्स सगळीकडे सेम अमाऊंटचा पडत नाही. समजा माझ्याकडे एक रॉड आहे, ठीक आहे, त्याला मी बाहेरच्या दिशेने एक्सटर्नल फोर्स लावते. जेव्हा मी त्याला बाहेरच्या दिशेने एक्सटर्नल फोर्स लावेल तेव्हा त्याची जी लांबी आहे ती वाढेल, ती खेचल्या जाईल, तर त्याला आपण म्हणतो टेन्साईल फोर्स, म्हणजेच ताण प्रेरणा. म्हणजेच आपण काय करतो आहे, त्या बॉडीला एक्सटर्नली बाहेरच्या दिशेने फोर्स लावल्यामुळे त्याची वाढेल, त्याची लांबी वाढेल, त्यामुळे त्याची जी साईज आहे ती एक्सटेंड होईल, वाढेल, म्हणजेच त्याला आपण म्हणणार टेन्साईल फोर्स. सेकंड आहे, जेव्हा आपण त्या बारला आतल्या दिशेने फोर्स देतो आहे, त्याला आपण आतल्या दिशेने फोर्स देतो आहे म्हणजे ती त्याचं जे आकारमान आहे ते लहान होत जाईल. म्हणजे त्याची जी समजा ती इथे आहे, ती नंतर आतल्या दिशेने छोटी होईल, म्हणजेच कंप्रेस होईल, त्याला आपण म्हणतो कंप्रेसिव्ह फोर्स, म्हणजेच दाब प्रेरणा. ज्याच्यामध्ये आपण आतल्या दिशेने फोर्स देतो ती वस्तू दाबली जाते, तिचं आकारमान लहान होतं, त्याला आपण त्या वस्तूला दाबतो म्हणून त्याला आपण म्हणतो दाब प्रेरणा. आता तिसरा आहे, समजा एखादी वस्तू आहे, बार आहे, तिला मी इकडे, याला मी क्लॉकवाईज फिरवते, याला अँटी क्लॉकवाईज फिरवते, म्हणजेच त्याच्यामुळे काय होईल, याच्यामध्ये एक त्यांना आपण मोडतो आहे, म्हणजे आपण जसं घडी पडते तशी याला आपण मोडतो आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो कपलिंग फोर्स. म्हणजे याच्यामध्ये आपण जसं कपड्यांना पिळतो तशी याच्यामध्ये पीळ बसणार आहे, त्यामुळे ज्या फोर्समुळे अशी हे होईल त्याला आपण म्हणतो कपलिंग फोर्स. चौथा आहे शिअर फोर्स. तर शिअर फोर्समध्ये काय होतं, समजा एखाद्याला मी ह्या डायरेक्शनला फोर्स देते, एकाला ह्या डायरेक्शनला फोर्स देते, ते दोघं फोर्स असतं आहे ते पॅरलल असले पाहिजे, म्हणजे ते एकमेकांना हा यांच्या दोघांमध्ये एक डिफरन्स असला पाहिजे यांच्या फोर्समध्ये, की याला जर मी इकडे देते तर याला खालच्या दिशेने भेटला पाहिजे, या दोघांच्या फोर्समध्ये डिफरन्स असला पाहिजे. आणि जेव्हा या डिफरन्समुळे यांच्यामध्ये जेव्हा आपण फोर्स एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला देतो आहे, त्यांच्यामध्ये काहीतरी रिॲक्शन होईल, त्यांचे मॉलिक्युल्स एकमेकांना आदळले जाते, त्यांच्यामध्ये फ्रिक्शन होईल, ह्या फ्रिक्शनमुळे जेव्हा एखाद्या पार्टमध्ये डॅमेज होईल, काहीतरी पार्ट डॅमेज होऊन कोणता तरी क्रॉस सेक्शन एरिया कट होईल, तर त्याला आपण म्हणणार शेअर फोर्स. की अशा फोर्समुळे की ज्याच्यामध्ये त्यांच्यातला एखादा पार्ट तुटून कट पडेल, त्यांच्यामध्ये डॅमेज होईल, तर त्या फोर्सला आपण म्हणणार शेअर फोर्स, ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत स्ट्रेस. तर स्ट्रेस म्हणजे काय, की एखाद्या ठराविक पार्टमध्ये, एखाद्या ठराविक एरियामध्ये आपण जो फोर्स लावतो तो, म्हणजेच फोर्स अपॉन एरिया. आपण ठराविक एरियावर जो फोर्स लावू त्याला आपण म्हणणार, म्हणजे एका ठराविक एरियावर आपण जो फोर्स लावणार तो म्हणजेच फोर्स अपॉन एरिया. आपल्याला माहिती आहे आपल्या फोर्सचं एकक असतं न्यूटन, आणि एरिया आपण जो काढू त्याच्या वाईज आपला mm² cm² m² त्याच्या वाईज एरिया चेंज होतो. म्हणजे स्ट्रेसचं आपलं असेल cm² ऑर mm² ऑर m², असे त्यांचे स्ट्रेसचे एकक असतील, युनिट असतील, ठीक आहे. स्ट्रेस जसा एखाद्या एरियावर दिलेला फोर्स असतो, स्ट्रेसमुळे त्या वस्तूच्या साईजमध्ये शेपमध्ये चेंज होईल,
जसा आपण स्ट्रेस जास्त देणार तशी ती वस्तू जास्त तिची बॉडी तिच्या साईजमध्ये चेंज होईल, तिच्या आकारमानामध्ये बदल होईल. जितका स्ट्रेस कमी तितका आकारमान तिच्या साईजमध्ये चेंज कमी होईल. जसं आपण लास्ट पार्टमध्ये बघितलेला फोर्समध्ये टेन्साईल फोर्स, शेअर फोर्स, कंप्रेसिव्ह फोर्स, तसं टेन्साईल स्ट्रेस असते, टेन्साईल कंप्रेसिव्ह स्ट्रेस असते. म्हणजेच कंप्रेसिव्ह स्ट्रेस म्हणजेच त्या वस्तूला आपण आदल्या दिशेने स्ट्रेस देऊन त्या वस्तूला दाब देऊन त्याला कंप्रेस करतो, लहान करतो. फोर्समध्ये मी एक्सप्लेन केलं होतं, त्यामुळे आता फक्त वरवर तुम्हाला टॉपिक सांगते. हा कोणता आहे? टेन्साईल, ज्याच्यामध्ये आपण बाहेरच्या दिशेने स्ट्रेस देतो त्या वस्तूला ताणतो, त्याची लेंथ वाढते. आणि हा आहे शेअर स्ट्रेस, ठीक आहे, ज्याच्यामध्ये एखाद्या पार्टमध्ये आपण अपोजिट डायरेक्शनला फोर्स देऊन त्यांच्यामध्ये डॅमेज होऊन त्यांचे तुकडे बाहेर येईल, त्याला आपण म्हणा शेअर स्ट्रेस. आता हा झाला स्ट्रेस, ठीक आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्ट्रेस स्ट्रेनबद्दल यांचे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. तर तुम्हाला फोर्स आणि स्ट्रेसबद्दल काही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील, तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्सना सबस्क्राईब शेअर करून सबस्क्राईब करायला सांगा. थँक्यू. आणि जर तुम्हाला माझे बाकीचे व्हिडिओज बघायचे असतील, टॉपिक्स बेसिक क्लिअर करायचे असतील, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओजचे लिंक सेंड केले आहेत, ते व्हिडिओज बघून तुम्हाला तुमचे बाकीचे टॉपिक्स पण क्लिअर करता येतील. थँक्यू.